नमस्कार मैत्रिणींनो, कविताज क्राफ्ट कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण शिकणार आहे 6 महिन्यांच्या बाळाचे क्रोशे कॅप कशी बनवायची. तर यासाठी इथे मी 4 mm हुक वापरला आहे. त्यानंतर इथे मी स्काय ब्लू कलरची वूल वापरत आहे. तर सुरुवातीला मी इथे मॅजिक नॉट बनवत आहे. पुढे 4 चेन घातल्यानंतर मी इथे सर्कल बनवून घेत आहे स्लिप स्टिचने. तर ह्या 4 चेन बनवून झालेल्या आहेत. आता मी पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच करणार आहे आणि अशा प्रकारे इथे आपला एक सर्कल तयार होतो. तर या सर्कलमध्ये आपल्याला पुढचे स्टिचेस घालायचे आहेत. तर पहिला स्टिच मी डबल क्रोशे असणार आहे म्हणून 3 चेन घातले आहेत. यापुढे आपल्याला 1, 2, 3 4, 5, 6, 7 आणि 9 डबल क्रोशे घालायचे आहेत. तर अशा प्रकारे पहिल्या 3 चेन आणि उरलेले 9 डबल क्रोशे, इथे आपले 10 डबल क्रोशे झालेले आहेत. तर इथे मी तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालत आहे आणि अशा प्रकारे इथे आपला पहिला राऊंड कंप्लीट होतो. तर दुसऱ्या राऊंडसाठी पुन्हा एकदा मी 3 चेन घालत आहे. आता आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे घालायचे. तर हा स्टिच जो आपल्याला दिसतो इथे, तिथे मी 2 डबल क्रोशे घालून घेते. 1, 2 3, 4 तर इथे आपल्याला एकूण 20 स्टिच मिळायला हवेत. 5, 6, 7, 8, 9, 10 11, 12, 13, 14 15
17 18 आता इथे आपण शेवटच्या चेन स्पेस मध्ये पोहोचलोय तर इथे तुम्ही पाहू शकता की आपली जी पहिली तीन चेन आहे तो आपला एक स्टिच आहे तर इथे आपल्याला एक शेवटचा डबल क्रोशे घालायचा आहे तर हा होईल आपला 19 आणि ही पहिली तीन चेनचा जो स्टिच आहे तो आहे आपला 20 सो इथे आपला राउंड कंप्लीट होतोय तर तिसऱ्या चेन मध्ये स्लिप स्टिच घालून मी इथे हा राउंड जॉईन करून घेते तर इथे माझा दुसरा राउंड कंप्लीट होतोय विन जास्त टाइट नाही आणि जास्त लूज ही नाही तर अशा प्रकारे तुमचं वर्क दिसलं पुढची लाईन आता मी सुरुवात करते इथे आपल्याला तीन चेननी सुरुवात करायची पुन्हा एकदा तीन चेन घातल्यानंतर आपल्याला मध्ये एक स्पेस दिसेल दोन डबल क्रोशे घातले त्याच्यामध्ये तर त्या चेन स्पेसमध्ये आपल्याला एक डबल क्रोशे घालायचे पुढे जिथे आपल्याला दोन डबल क्रोशेचा सेट दिसतोय इथे मध्ये तिथे आपल्याला दोन डबल क्रोशे घालायचे तर इथे एका स्टिचमध्ये एक डबल क्रोशे आणि पुढच्या स्टिचमध्ये दोन डबल क्रोशे हा पॅटर्न रिपीट होतोय तर आपण काउंट करूया हा पॅटर्न किती वेळा रिपीट होतोय तर इथे माझा एक वेळा झालेला आहे पॅटर्न तर पुढे आता मी दुसरा पॅटर्न सुरू करते तर मी इथे प्रत्येक स्टिचेस मोजत नाही आहे पण पॅटर्न किती वेळा रिपीट होतं ते काउंट करते तर इथे माझा दोन वेळा झालेला आहे पॅटर्न आता हा तिसऱ्या वेळेला चार तर इथे मी पुन्हा एकदा काउंट करून घेते एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ वेळा आपला पॅटर्न रिपीट झालेला आहे
हा झाला 9 वेळा आणि आता आपला शेवटचा म्हणजे 10वा पॅटर्न रिपीट होतो. तर इथे तुम्ही बघाल प्रत्येक लाइन मध्ये आपला एक पॅटर्न आहे आणि तो 10 वेळा रिपीट होणार आहे कारण आपले सुरुवातीचे जे स्टिचेस आहेत ते 10 आहेत. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपले फर्स्ट राउंडचे जितके स्टिचेस असतील तितके वेळा तुम्ही जो काही पॅटर्न कराल तो रिपीट व्हायला पाहिजे. तर इथे शेवटच्या चेनमध्ये मी स्लिप स्टिच घातली. तर अशा प्रकारे आपला तिसरा राउंड इथे कंप्लीट झाला. तर चौथ्या राउंडच्या सुरुवातीला पुन्हा सेम प्रोसेस, 3 चेन, 2 चेन मिळतील, त्यामध्ये आपल्याला प्रत्येकी 1 डबल क्रोशे घालायचा आहे म्हणजेच आपल्याला 2 वेळा डबल क्रोशे मिळणार आहे. तर पुढे आपल्याला मिळतोय 2 डबल क्रोशेचा एक सेट, तर त्यामध्ये पुन्हा 2 डबल क्रोशे घालायचे आहेत आपल्याला. इथे आपल्याला पॅटर्न रिपीट करायचा आहे 1 डबल क्रोशे 2 टाइम्स आणि त्यानंतर 2 डबल क्रोशे 1 टाइम. सो हा पॅटर्न 10 वेळा रिपीट करून घेऊया. तर इथे आता मी शेवटच्या पॅटर्नच्या सेटपर्यंत पोचले आहे. तर हा आपला 10वा सेट असणार आहे. तर इथे मी काउंट करून दाखवते पुन्हा एकदा. 1 डबल क्रोशे 2 वेळा, हा दुसरा डबल क्रोशे आणि तिसऱ्या स्टिचमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे मिळतात. तर हा जो आपला
तीन चेन आहेत, तो पहिला डबल क्रोशे आणि हा दुसरा डबल क्रोशे. तर इथे आपले 10 सेट कंप्लीट होतात. इथे मी पुन्हा तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालते राउंड कंप्लीट करण्यासाठी. तर अशा प्रकारे इथे माझ्या पहिल्या 4 लाईन्स कंप्लीट झाल्या. इथे आपण डोक्याच्या वरच्या भागासाठी हे राउंड्स इन्क्रीज करून घेतोय. पुढे आपल्याला फक्त स्ट्रेट लाईनमध्ये विणत जायचं आहे. नॉर्मली 7 ते 8 लाईन डोक्याच्या वरच्या भागासाठी बास होतात, तर त्या मी करून घेते आत्ता इथे. तर पुढच्या ज्या लाईन आहेत त्यासाठी पुन्हा सेम आपल्याला ही प्रोसेस रिपीट करत जायचे. आता फक्त आपल्याला 2 वेळा डबल क्रोशे घालण्याऐवजी 3 वेळा डबल क्रोशे घालायचे. सो 1 डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे आणि 3 डबल क्रोशे. त्यानंतर पुन्हा आपला 2 डबल क्रोशेचा एक सेट येणार आहे. तर इथे आपला हा पॅटर्न आहे, दाखवते मी तुम्हाला. हा पहिला 3 चेनचा पार्ट आपण सोडून देतोय, तो आपण शेवटच्या स्टिचला काउंट करतो. 1, 2, 3 डबल क्रोशे आणि त्यानंतर 2 डबल क्रोशेचा एक सेट. तर हा पॅटर्न 10 वेळा रिपीट करायचा आहे.
सर इथे आपला 9 वेळा हा पॅटर्न रिपीट झालेला आहे. आता आपण 10वा पॅटर्न कम्प्लीट करू. 1 2 3 आणि चौथ्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे. नेहमीप्रमाणे पहिल्या 3 चेन आणि आत्ता घातलेला 1 डबल क्रोशे. अशा प्रकारे आपला 2 डबल क्रोशेचा सेट झाला. आणि पहिल्या चेनमध्ये तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच. अशा प्रकारे हे 2 स्टिचेस एकत्र आलेले दिसतील. तर इथे आपला 5वा राऊंड कम्प्लीट झाला. पुढे आपल्याला 6वी लाईन अशाच प्रकारे करून घ्यायची आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला 3 वेळा डबल क्रोशे मिळण्याऐवजी 4 वेळा मिळतील. आणि त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेचा सेट आहे, तिथे आपल्याला पुन्हा 2 डबल क्रोशे घालायचे. नेहमीप्रमाणे 3 चेन, पुढे आपले 4 वेळा डबल क्रोशे येणार आहेत. एक, 2 3 आणि इथे आपल्याला 2 डबल क्रोशेचा एक सेट मिळालेला आहे. सो पुढे पुन्हा आपल्याला 9 वेळा हा पॅटर्न रिपीट करायचा. 1 2 3 4
हा आहे आपला शेवटचा सेट. इथे आपण चार वेळा डबल क्रोशे घालतो आहे आणि शेवटच्या स्टिचमध्ये आपल्याला दोन डबल क्रोशेचा एक सेट मिळायला हवा आहे. तर चार वेळा डबल क्रोशे घातल्यानंतर माझ्या इथं फर्स्ट तीन चेन आणि आणखी एक डबल क्रोशे असे मिळून दोन वेळा डबल क्रोशेचा एक सेट मिळालेला आहे. स्लिप स्टिचने जॉईन करून घेतले मी आता आणि अशा प्रकारे आपले इथे एक दोन तीन चार पाच सहा राऊंड कंप्लीट झाले. तर आता मी पुढचा राऊंड घालते. तर इथे तीन चेन त्यानंतर आपल्याला पाच वेळा डबल क्रोशे घालायचे आहे. एक दोन तीन चार पाच. पुढे आपल्याला दोन डबल क्रोशेचा एक सेट मिळाला. तर इथे आपला पॅटर्न असणार आहे एक डबल क्रोशे पाच वेळा आणि त्यानंतर दोन डबल क्रोशेचा एक सेट. तर हाच पॅटर्न आपण पुढे नऊ वेळा रिपीट करून घेऊयात.
तर इथे मी सातव्या राऊंडच्या एंडला पोहोचलेले आहे. तर शेवटला मी पुन्हा एकदा पॅटर्न दाखवते. इथे आपल्याला 5 वेळा डबल क्रोशे घालायचे आहे आणि शेवटी आपल्याला 2 डबल क्रोशेचा एक सेट मिळतो. त्यानंतर मी इथे तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जॉईन करून घेतलेलं आहे. तर इथे आपल्या 7 लाईन कंप्लीट झालेल्या आहेत. यानंतर मी तुम्हाला इथे साधारणपणे त्याचा घेर आहे टोपीचा तो मोजून दाखवते. यासाठी मी इथे घेतलेला आहे आणि मी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मोजून घेते. तर इथे जवळपास 7 इंचाचा हा घेर तयार झालेला आहे. इथून पुढे आपल्याला एक डबल क्रोशे घालायचा आहे प्रत्येक स्टिचमध्ये. तर तुम्हाला जर याच्यापेक्षा घेर वाढवायचा असेल, तर म्हणजे जर बाळाचं डोकं मोठं असेल किंवा 1 वर्षाच्या बाळासाठी तुम्ही जर करत असाल, तर आपल्याला फक्त ह्या घेरच्या लाईन वाढवायच्या आहेत. बाकी सेम प्रोसिजर असणार आहे प्रत्येक टोपीसाठी. तर इथे मी प्रत्येक स्टिचमध्ये आता डबल क्रोशे घालते. अशा प्रकारे शेवटपर्यंत आपल्याला सगळ्या स्टिचेसमध्ये 1 डबल क्रोशे घालायचे. तर या मी साधारणपणे 7 लाईन्स करून घेते. त्यानंतर मी उंचीनुसार पुढे लाईन्स वाढवायच्या किंवा नाही हे ठरवणार आहे.
तर इथे माझ्या एक डबल क्रोशेच्या 7 लाइन्स कंप्लीट झालेले आहेत. तर इथे मी काउंट करून घेते, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. अशा प्रकारे हा जो डोक्याचा घेर वाढलेला आहे त्याच्या 7 लाइन्स आणि ह्या स्ट्रेट लाईनमध्ये 7 लाइन्स, अशा प्रकारे मी इथे 14 लाइन्स केलेले आहे. यानंतर आपल्याला बॉर्डर करायची आहे. तर ही बॉर्डर करण्याची पद्धत खूप सोपी आहे, फक्त व्यवस्थित लक्ष देऊन पाहायला हवं आहे. इथे मी 1, 2, 3 तर दुसऱ्या स्टिचला तुम्ही पाहू शकता, मी एकदम जवळून दाखवते तुम्हाला. तर इथे आपल्याला हुक पहिल्या टाक्याच्या पुढच्या बाजूला घालायचा आहे, जेणेकरून तो टाका मागच्या बाजूला जाईल आणि अशा प्रकारे आपल्याला इथे डबल क्रोशे विणून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला स्लो मोशनमध्ये दाखवलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता की आपल्याला नक्की काय करायचं आहे. आपला स्टिच सेम आहे, फक्त हुक टाक्याच्या पुढच्या बाजूने एकदा आणि मागच्या बाजूने एकदा अशा प्रकारे ही विण घालायची आहे. इथे मी दुसऱ्या टाक्यासाठी हुक टाक्याच्या मागच्या बाजूने घालत आहे, जेणेकरून माझा टाका पुढच्या साईडला येईल. तर अशा प्रकारे आपला एक स्टिच मागच्या साईडला दिसेल आणि एक स्टिच पुढच्या साईडला. तर इथे पहिल्या लाईनमध्ये तुम्हाला हा पॅटर्न लक्षात येणार नाही, पण ज्यावेळी मी दुसरी लाईन करेन त्यावेळी तुम्हाला हे लक्षात येईल. तर इथे आपल्याला शेवटपर्यंत सेम असंच कंटिन्यू करायचं आहे, एकदा टाक्याच्या पुढच्या बाजूने सुई घ्यायचे आणि दुसऱ्या वेळेला मागच्या बाजूने. तर अशा प्रकारे आपला एक लाटांचा पॅटर्न तयार होईल आणि तुम्ही इझिली पाहू शकता की हे टेक्स्चरमध्ये कसं दिसते. तर इथे मी सेम अशाच प्रकारे एकूण 4 लाईन्स केलेले आहेत आणि त्यानंतर आपली टोपी कंप्लीट होते.
तर इथे माझ्या पहिल्या दोन लाईन कंप्लीट झालेले आहेत आणि तुम्ही इथे पॅटर्न थोडासा पाहू शकता आणि विनीचं टेक्स्चर कसं वेगळं आलेलं आहे लाटांसारखं तेही तुम्ही इथे पाहू शकता. तर अशाच प्रकारे उरलेल्या दोन लाईन्स ही मी इथे कंप्लीट करून घेते. तर इथे मी चौथ्या लाईनच्या शेवटपर्यंत आलेले आहे. आता इथे मी स्लिप स्टिच झाल्यानंतर एक गाठ मारून घेणार आहे आणि त्यानंतर थ्रेड कट करणार आहे. तर इथे आपली 6 महिन्याच्या बाळासाठीची टोपी तयार आहे.
यानंतर सुरुवातीचे आणि शेवटचे बाहेर आलेले धागे मी सुईने आतमध्ये ओवून घेते. अशा प्रकारे आपले टोपी एकदम सिक्युअर होऊन जाईल आणि ती उसवणार नाही. तर ही झाली आपली 6 महिन्याच्या बाळासाठीची टोपी तयार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही टोपी आणखी अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी मी काय करणार आहे हे जाणून घ्या कविताज क्राफ्ट कॉर्नरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्टे होम, स्टे सेफ.